श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8 बद्रायूची कथा। श्री गणेशाय नमः। हे ब्रह्मानंद मूर्ती विश्वव्यापका, तू भोळा चक्रवर्ती आहेस। शिवयोगी रूपाने शिवाने भद्रायूला शिवदीक्षा दिली, शिवकवच शिकवले, मृत्युंजय मंत्र रुद्राक्ष धारण करणे, सर्वांगाला भस्म लेपन कसे करावे याचे ज्ञान दिले, एक अद्भुत शंख आणि तलवार दिली। युद्धभूमीवर केवळ शंखानाद केला तरी शत्रू भस्म होत असे। त्याच्या मस्तकावर हात ठेवून 12,000 वत्तीचे बळ देऊन त्याला आशीर्वाद दिला। हे बाळा, तू ऐश्वर्यवंत विजयी रहा, आरोग्य कीर्ती मिळो, घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, देशात साम्राज्यलक्ष्मी, बुद्धीमध्ये विद्यालक्ष्मीचा नित्यवास असो। सुमती भद्रायू सतत शिवयोगाचे ध्यान करील। पुढे भद्रायूचा पिता वज्रबाहू याने मगध देशाचा राजा हेमरथ आणि दुसरे अनेक जण राजे यांनी त्यांच्यावर आक्रमण केले। त्यामध्ये वज्रबाहू हा एकटा असल्यामुळे पराभव झाला। शत्रूंनी वज्रबाहूच्या दर्शन दशार्ण राज्याला वेढा घालून सर्व प्रकारचे धनधान्य रत्ने आभूषणे लुटून आपल्या देशाला नेण्यासाठी घेऊन गेले। राजा आणि प्रधानासह इतर मंत्री आणि राज्यपरिवार रातील सर्व स्त्रिया यांना कैद करून नेऊ लागला। त्यावेळी वज्रबाहू दुःखी होऊन विचार करू लागला, यावेळी मला जर पुत्र असता तर त्याने माझे रक्षण केले असते, कोण यातून कसे मुक्त होणार। आपल्या पित्याच्या पराजय, राज्याचा अपहार, शत्रूकडून कैद या सर्व गोष्टींचा समाचार भद्रायूला समजला तेव्हा त्याने आपल्या गुरुचे स्मरण करून शिवकवच धारण केले, मृत्युंजय मंत्राचा जप करून सर्वांगाला भस्म लेपन केले। शंख तलवार घेऊन आपल्या मातेकडे सुमतीजवळ येऊन तिला वंदन करून सांगितले की शत्रू अनेक आहेत, त्यांनी माझ्या वडिलांना कैद करून नेले आहे, नगर लुटले आहे, तुझ्या पुण्याईने त्या राज्याला पराभूत करून तुझ्या समोर आणतो, सोबत सुनेला घेऊन तो निघाला। त्याप्रमाणे दोन गरुड सर्पाला निर्भयपणे शोधतात, दोन सिंह हत्तीचा शोध घेत वनांतून जातात, त्याप्रमाणे भद्रायू सुनय हेमरथाचा सैन्याचा शोध घेत अरण्यातून चालले। तेव्हा त्यांच्या दृष्टीला हेमरथाचे सैन्य दिसले, त्यांनी सिंहासारखी गर्जना केली। ते म्हणाले, चोरांनो थांबा, वज्रभाऊसारखी अनमोल वस्तू चोरून नेता, तुम्हाला मी आता या अपराधाचे शासन करतो। त्यांची गर्जना ऐकून शत्रू सैन्य मागे वळून पाहू लागले। तेवढ्यात भद्रायू सुनयजवळ आले, त्यांनी बाणांचा वर्षाव करून हेमरथाच्या सैन्याचा धुवा उडवला। आपल्या बाजूने कुणीतरी सामर्थ्यवान वीर लढण्यासाठी आले आहेत, हेमरथाचे सैन्य पराभूत होत आहे हे पाहून वज्रबाहूच्या निराश झालेल्या सैन्यात नव चैतन्य आले। ते त्वेषाने लढू लागले। भद्रायूने त्यांच्याजवळील शंख वाजविला, त्यामुळे बाकीचे सैन्य मूर्छित होऊन पडले। हेमरथाचे भद्रायूचे चार तास घनघोर युद्ध झाले। शेवटी भद्रायूने दिव्य तलवार काढली, त्याच्या तेजाने शत्रुसैनिक भस्मसात झाले। हेमरथाने आपली धडगत नाही हे ओळखून त्याने वज्रबाहू त्याचे प्रधान यांना सोडून दिले व तो प्राण वाचविण्यासाठी पळू लागला। भद्रायूने हेमरथाला पकडले, त्याला विद्रूप करून रथाला बांधले। हेमरथाने नगरातील मौल्यवान वस्तूंची आणि इतर धनधान्याची लूट केली, ती भद्रायूने पुन्हा मिळवली। गायी पुन्हा हकलीत नगरात आणल्या, सर्व वस्तू जागच्या जागी परत केल्या, राजश्रियांना पुन्हा राजवाड्यात सन्मानाने आणले। भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो म्हणाला, बाळा तू कोण आहेस? प्रभावामुळे सर्वनाशाच्या समुद्रात बुडत असताना तू मला वर काढलेस। वज्रबाहूने साऱ्या नगरात मिष्टान्न वाढले, सर्व प्रजाजन वज्रबाहूला प्रणाम करण्यासाठी आले। तेव्हा वज्रबाहूने सांगितले की माझ्या प्रियजन हो, या दोन वीर बालकामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला, शत्रूकडून होणारे अत्याचार यामुळे निवारण झाले, यासाठी प्रथम तुम्ही या दोघांना नमस्कार करा। यावर भद्रायू म्हणाला, राजन मी आत्ता जातो, 3 दिवसांनी पुन्हा येईन, तेव्हा माझा परिचय देईल, आणि शत्रू हेमरथ यालाही कैदेत ठेवा, मी आल्यावर त्याला शासन करील। असे म्हणून भद्रायू सुनय पद्माकर राजाच्या नगरीत आले। राजा पद्माकर आई सुमती यांना सारे वृत्त सांगितले। सुमतीला पुत्राचा पराक्रम ऐकून धन्यता वाटली, पद्माकर राजालाही ऐकून आनंदच झाला। त्यानंतर शिवयोगी चित्रांगद सिमंतिनी यांना भेटण्यासाठी राजधानीमध्ये गेला। त्याने जन्मापासून वर्तमान काळापर्यंत भद्रायूची जीवनकहाणी त्यांना सांगितली। भद्रायूने मोठा पराक्रम करून आपला पिता वज्रबाहू याला शत्रूपासून सोडवले हे वृत्तही सांगितले, आणि अशा पराक्रमी कुलवंत राजपुत्राशी कीर्तिमालिनीचा विवाह करून त्याला आपला जावाई करून घ्या असे देखील सांगितले। शुभकार्याला उशीर नको म्हणून शिवयोग्याच्या संमतीने भद्रायू सुनय सुमती राजा पद्माकर यांना आणण्यासाठी प्रधानाला वैश्यनगरीला पाठवले। प्रधानाने आपला चित्रांगद राजाने प्रधान असून त्याच्या आज्ञेनुसार तुम्हाला राजकुमारी कीर्तिमालिनीच्या विवाहासाठी निमंत्रित केले आहे। तुम्हाला राजधानीला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे। सर्वांनी बसून चर्चा केली, निर्णय घेतला आणि प्रधानासह राजा चित्रांगदाच्या राज्यात निषद देशात आले। या सर्वांचे चित्रांगद राजा सिमंतिनी राणीने स्वागत केले। मंगलवाद्य वाजू लागली, त्यांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या। सुवासिनीने पंचारतीने त्याला ओवाळले। राजा पद्मकराने आपल्याबरोबर पुष्कळ संपत्ती वराडी मंडळी आणली होती। सर्व नागरिक भद्रायूचे सौंदर्य पाहून चकित झाले। लग्नासाठी अनेक देशांच्या राजांना निमंत्रित केले होते।
त्यात वज्रबाहू राजाही होता। बद्रायूला पाहताच राजा वज्रबाहू त्याच्याकडे आला व त्याचे पाय धरणार तोच बद्रायूने त्याला वरचेवर धरून आलिंगन दिले। बद्रायूने वज्रबाहू राजाला एकांतात नेले व त्याला तेथे चित्रांगद राजाने वज्रबाहूची पट्टराणी सुमतीला पुढे आणले। वज्रबाहूची सुमतीची भेट होताच वज्रबाहू पश्चातापाने रडू लागला व स्वतःला या साऱ्या अन्यायाबद्दल दोषीने देऊ लागला। परंतु चित्रांगद राजा सीमंतीनी राणीने दोघांचे सांत्वन केले, पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या, बद्रायूसारखा जावई दिल्याबद्दल सुमतीचेही अभिनंदन केले। वज्रबाहूने बद्रायू व कीर्तिमालिनी ला मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला। बद्रायूने पद्माकर राजा सुनय यांचा परिचय आपला पिता वज्रबाहूला करून दिला। वज्रबाहूने राजा पद्माकराचे ऋण फिटणार नाही अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली। सुमती व बद्रायूला आश्रय दिल्याबद्दल आभार मानले। चार दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याचे प्रजेने निमंत्रिताचे डोळे दिपून गेले। सर्वजण तृप्त मनाने राजा चित्रांगदाचा गौरव करीत स्वराज्याकडे गेले। वज्रबाहूने मोठ्या थाटामाटाने बद्रायू सुमती यांना दाशार्य देशाला नेले। सोबत चित्रांगदाने हत्ती घोडे दासदासी सोने धन वस्त्रे भरपूर वर दक्षिणा दिली। बद्रायूने बंदी केलेल्या सर्व शत्रूंना सोडून त्यांच्याकडून वार्षिक कर देण्याचा करार करून त्यांना देशात पाठवले। थोड्या दिवसांनी बद्रायूला राज्य देऊन सुमती वज्रबाहू शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले। ते तेथे त्रिकाल शिवलिंगाचे पूजन करून तप करू लागले। तर श्रोते, आपण आता पुढील याच अध्यायातील पुढची जी कथा आहे की शंकरांनी भद्रायूची सत्व परीक्षा कशी घेतली आहे त्याची कथा ऐकूयात। भद्रायूने शिवभक्तीचे व्रतात खंड पडू दिला नाही। त्याचा राज्यकारभार उत्तम होता। त्याची प्रजा सुखी होती। एके दिवशी पट्टराणी कीर्तिमालिनीसह वनविहारासाठी गेला असता एवढ्यात एक पुरुष एका स्त्रीच्या किंकाळीचा आवाज आला। राजाने थांबून पाहिले। त्यातील पुरुष पुढे धावत येत होता, ओरडत होता, राजा धाव, आमच्या पाठीमागे वाघ लागला आहे, माझ्या पत्नीला भरभर धावता येत नाही, वाघाने पहा तिच्यावर झडप घातली, तिचे रक्षण कर। हे पाहून भद्रायू त्वरेने उठला। त्याने भराभरा बाण धनुष्याला लावून वाघावर सोडले। वाघाच्या अंगात कित्येक बाण घुसले, परंतु त्याची पर्वा न करता वाघ त्या ब्राह्मण स्त्रीला तोंडात धरून ओढत गिरीकद्रात निघून गेला। ते पाहून तो ब्राह्मण राजासमोर येऊन शोक करीत म्हणाला, राजा तुझ्या क्षत्रियपणाचा धिक्कार असो, तुझ्या डोळ्या देखत आम्ही तुझे प्रजाजन संकटात असताना तू आमचे रक्षण करू शकत नाहीस। तुझी शास्त्रास्त्रविद्या, गुरुने दिलेले तलवार, 12,000 हत्तीचे बळ सर्व व्यर्थ आहे। ज्याप्रमाणे सज्जनाच्या सहवासाविना आश्रम, शिवकीर्ती कीर्तनाविना सभा, ब्राह्मणाचे रक्षण आणि शिवपूजनाविना संपत्ती संतती, पतिव्रत्याविना नारी, आईवडिलांच्या प्रेमाविना पुत्र, गुरुभक्तीविना शिष्य, जसे निरर्थक व्यर्थ आहे, तसा संकटात रक्षण देण्यास असमर्थ असलेला राजा त्याचे राजपण व्यर्थ आहे। ब्राह्मणाचा शोक पाहून राजा भद्रायू व्यथित झाला। तो म्हणाला, विप्रवर, माझ्या हातून अपराध घडला आहे। राजा असून मी तुम्हाला संरक्षण दिले नाही, तुमच्यावर अन्याय झाला, परंतु या अपराधाचे परिमार्जन करण्यास मी तयार आहे। तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईल। माझे राज्य हवे तर तुमचे दुसरे लग्न करून देईल। परंतु ब्राह्मण आपला हट्ट सोडीना माझी पत्नी मला आणून दे म्हणूनच बसला। यावर भद्रायू म्हणाला, आजपर्यंत मेलेला कोणी जिवंत करू शकला नाही, हे अशक्य असल्यामुळे तुला मी माझी पत्नी कीर्तिमालिनी देतो। ब्राह्मण कीर्तिमालीचा स्वीकार करण्यास तयार झाला। हे पाहून राजा उदास झाला, पण एकदा दिलेले वचन मोडता येत नाही। राजाने कीर्तिमालिनी चे ब्राह्मणाला दान दिले। तिला घेऊन ब्राह्मण जाऊ लागला। कीर्तिमालिनीच्या विरहाने भद्रायू दुःखी निराश झाला। त्याने चितेत उडी घेऊन आत्मदहना करण्याचे ठरवले। त्याने वनात तेथेच लाकडे गोळा करून चिता पेटवली, स्नान करून रुद्राक्ष बांधून सर्वांगाला भस्माचे विलेपण केले, गुरुचरणाचे शंकराचे स्मरण केले, चित्याला 3 प्रदक्षिणा घातल्या, डोळे मिटून शिवस्तुती करू लागला। जय जय शंकरा, उमारंगा, मदनकांता, विश्वव्यापका, चंद्रशिखरा, आता मला शीघ्र तुझ्याजवळ घे, असे म्हणून चित्तेमध्ये उडी मारणार तोच भगवान शंकर पार्वतीसह प्रगट झाले। भद्रायूला हृदयाशी धरून शंकर म्हणाले, बाळा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तू पाहिजे तो वर माग। भद्रायूने हात जोडून सद्गदित होऊन शिवस्तुती केली व म्हणाला, देवा, कृपा करून ब्राह्मणाची पत्नी जिवंत करून द्या। शंकर म्हणाले, भद्रायू, ब्राह्मणाचे वाघाचे रूप मीच घेतले व ब्राह्मण श्री पार्वती झाली। आम्ही तुझ्या भक्तीची कसोटी पाहण्यासाठी हे नाटक केले होते। आता मी कीर्तिमालिनीला तुझ्या स्वाधीन करतो, तिचा स्वीकार कर, असे म्हणताच कीर्तिमालिनी प्रकट झाली। भद्रायूला तिला पाहताच आनंद झाला। पुन्हा दुसरा वर मागण्याचे सांगताच भद्रायू म्हणाला, माझे माता पिता राजा पद्माकर त्याची पत्नी यांना तुमच्या चरणाशी आश्रय द्यावा। कीर्तिमालिनीचा वर मागताच तिने माझा पिता चित्रांगद राजा, माता सीमंतीनी राणी यांना शिवपदी स्थान मिळावे हे मागितले। दोघांनी शिवपार्वतीच्या चरणावर मस्तक ठेवले। त्यांच्या वरदानासाठी तथास्तू म्हणून शिवपार्वती अंतर्धान पावले। त्या दोघांवर देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली। पुष्कळ वर्ष राज्य केल्यानंतर राजा भद्रायू राणी कीर्तिमालिनी शिवपदी गेले। योग्य वेळेतच वैश्य राजा पद्माकर त्याच्या स्त्रीपुत्रासह शिवपदी गेला। भद्रायूचे आख्यान यश दीर्घायुष्य देणारे आहे। या आख्यानातील ओव्या हीच बिल्वपत्रे
या आख्यानात रूपी प्रदक्षिणा करणाऱ्या शंकर संसार बंधनातून मुक्त करतील कोणाला तरी आख्यानात रूपी प्रदक्षिणा करणाऱ्याला। हे कैलास नायका, तू वेदशास्त्रे तर्क यांच्या हाती सापडत नाही, भक्तीने वश होतोस, तू ब्रह्मानंद असून श्रीधर कवीला वरदान देणार आहेस। अशा प्रकारे श्रोते हो शिवलीलामृत कथासारचा अध्याय 8 इथे समाप्त झाला आहे। पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत वामदेव आणि ब्रह्मराक्षस यांची कथा, तसेच शबर आणि सिंहकेतू यांची देखील कथा। तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात। ओम नमः शिवाय।